शरद पवारांचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या बारामतीला काबीज करण्याचा महायुतीनं चंग बांधलाय. सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्रा पवार असा सामना जवळपास निश्चित झालेला आहे. सुनेत्रा पवारांचं नाव अद्याप जाहीर झालं नसलं तरी त्या प्रचारासाठी मैदानात उतरलेल्या आहेत. सुनेत्रा पवारांना विजयी करण्यासाठी भाजपनं बारामतीवर विशेष लक्ष केंद्रित केलंय. आज चंद्रकांत पाटलांच्या अध्यक्षतेखाली महायुतीच्या समन्वय समितीची बैठक बारामतीत झाली आणि त्याआधी चंद्रकांत पाटलांनी सुनेत्रा पवारांची भेटही घेतली. इथून शिवतारे अपक्ष म्हणून उभे राहणार असल्यानं अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मात्र फडणवीस नावाचं औषध आमच्याकडे असून ते शिवतारेंसोबत बोलले की प्रश्न सुटेल असा चंद्रकांत पाटील यांनी विश्वास व्यक्त केलाय. बारामतीत बोलताना चंद्रकांत पाटील यांनी हल्लाबोल केलेला आहे, बघूया ते काय म्हणाले. शेवटी राजकारणामध्ये तराजू लावायचं असतो, काय वजनदार आहे, काय हलकं आहे, काय वजनदार आहे, काय हलकं आहे. आम्हाला शरद पवारांचा पराभव जास्त वजनदार. महाराष्ट्रात बीजेपीचं नुकसान नाही झालं, सर्वसामान्य माणसाचं नुकसान झालं. काढा ना इतिहास, 33 महिने काय महाराष्ट्राचा विकास झाला, हे महाराष्ट्राचं नुकसान कोणी केलं? पवार साहेबांनी केलं. केंद्रामध्ये आम्ही तुमच्याबरोबर सरकार महाराष्ट्रात करतोय म्हणून माझ्या दोन सगळं जग मानणाऱ्या नेत्यांना झुलवत कोणी ठेवलं? पवारांनी ठेवलं. पण आज मला त्या पवारांचा हिसाब चुकता करण्याची संधी मिळाली आहे. अजित पवार शरद पवार सोडून आल्यानंतर 2 लाख तरी 7 लाख मतं होतात आणि आपोआपच तिकडची 6.5 लाखाची 2 लाख कमी होऊन 4.5 लाख कमी होतात. असं प्रचंड मताधिक्याने आम्ही विजयी होऊ असा विश्वास सगळ्यांनी व्यक्तही केला आणि एकमेकाला विश्वास दिला. अरे भाई होगा, सब मिलकर करेंगे. देवेंद्र फडणवीस नावाचं या महाराष्ट्रामध्ये असं औषध आहे की ते औषध सगळ्यांना लागू पडतं. काढा इतिहास, गेल्या 10 वर्षाचा इतिहास काढा. देवेंद्रजी फडणवीसवर पुस्तकं लिहा. हर्षवर्धन पाटीलांना एकदा घेऊन बसलो. हर्षवर्धनजी काय काळजी करता भवितव्याची, मी आहे ना खमकी. हर्षवर्धन नॉर्मल आहे, तू राजकारणात तुम्ही नाही आहात, राजकारणामध्ये तेवढंच हवं असतं. बरं मग माझी पुढची गॅरंटी, गॅरंटी संपला विषय. ओ तुम्ही मनातले मांडे घाऊ नका, हे पुढच्या आठवड्यात सगळे एकत्र फिरणार.